श्रुती तू प्लीज यात पडू नकोस. अरे पडू नकोस काय, ऑलरेडी पडली आहे मी या सगळ्यात, तुम्ही पडलाय मला, आणि आता तर मला कोणाला काही बोलता येत नाही. गंधार, दिशा जे काही वागतीये ते चुकीचं आहे, आणि तिला जर काय तसंच वागायचं असेल ना तर सगळ्यांना सांग तरी म्हणा. ती ऐकेल असं वाटतंय का तुला? उलट तू जर तिच्याशी बोलायला गेलीस ना तर तुमच्यात फक्त आणि फक्त भांडण होती. त्यामुळे राहू दे, मी करेन हँडल. कसं हँडल करणार आहेस? असं रात्रभर जागून एकटं बसून. गंधार, आय एम सॉरी. माझा ना स्वतःवरचाच खूप राग आहे आणि तो कदाचित निघतोय तुझ्यावर. ना मी दिशाला नीट समजावू शकते, ना मी घरात कोणाला काही सांगू शकते. दिशा माझी इतकी जवळची, इतक्या लहानपणापासूनची मैत्रीण आहे, पण तरी मी तिला समजावू शकत नाही अरे. आणि या गोष्टीचा राग येतोय मला. अगं मग मला किती जास्त राग येत असेल याचा विचार कर ना. तू मैत्रीण आहेस पण मी नवरा आहे तिचा. जर या बाबतीत मी तिचं मन नाही वळवू शकलो तर ते माझं सगळ्यात मोठं फेल्युअर असेल. गंधार, जाऊ दे. हे बघ, तुझा अर्धा वेळ इकडेच गेला, तू जा जॉगिंग. या गोष्टी काय घडतच राहतील, बट फिटनेस फर्स्ट. गंधार, आर यू शुअर मी दिशाशी या बाबतीत नाही बोललं पाहिजे? मोर देन शुअर, डोंट वरी, मी करेन हँडल. ओके. श्रुती? हा, काय झालं? हसूपणे चेहऱ्यावर, रडूपणे काय झालं? भीती वाटत होती एका गोष्टीची, पण ती भीती गेली त्याचा आनंद वाटतोय. भीती कशाची? कार्तिकचं गाणं हरवून जाण्याची. म्हणजे? काही नाही हो आई, आज ना कार्तिकचा कार्यक्रम आहे आणि मला खूप वाईट वाटत होतं की मला त्याला जाता येणार नाही. पण आता कार्तिकचा रियाज ऐकला, त्याच्या कार्यक्रमाच्या आधीचा रियाज, खूप दिवसांनी ऐकला त्याचा हा रियाज, आणि मी ना हरवून गेले त्याच्यात. मला आता वाईट वाटत नाही अजिबात, कारण त्याच्या कार्यक्रमाची छोटीशी झलक मी आत्ताच पाहिली. त्या हॉलमध्ये आज कसं भारावून गेलेलं वातावरण असेल ना, ते आत्ताच जाणवलं मला. म्हणून रडू येत होत? मला येतच हो आपसूक. कार्तिकचं गाणं ऐकताना मला काय वाटत काय होत ना मी शब्दात नाही सांगू शकत आहे. काहीतरी वेगळंच फिलिंग असतं ते. म्हणजे एकदा ना मी माझ्या मैत्रिणीला मुलगा झाला तेव्हा त्याला पाहिल्यानंतर अशीच रडले होते. कदाचित त्या प्युरिटीमुळे असेल, त्या इनोसन्समुळे असेल. आई, तोच इनोसन्स, तीच प्युरिटी ना मला कार्तिकच्या गाण्यात जाणवते. मी वेड्यासारखं बोलतीये पण मला ना नीट एक्सप्लेन नाही करता येते मला काय वाटतंय ते. मला कळतंय तुला काय म्हणायचंय, पण कार्तिकचं गाणं हरवेल असं का वाटत होत तुला? या अकादमीच्या कामामुळे. सध्या ना कार्तिकचा फोकस हे फक्त अकादमीचं काम इतकाच आहे. सतत त्याची धावपळ असते, पैशांची जमवाजमाव असते, प्रॉफिट लॉसचे हिशोब असतात. तो ना तशात पूर्णपणे बुडून गेलाय. पण आज त्याचं गाणं ऐकताना ना जाणवलं मला की तो इनोसन्स, तो हळूवारपणा आहे तसाच आहे. तुम्हाला माहिती आहे बाबा कार्तिकच्या गाण्याबद्दल काय म्हणतात? ते म्हणतात की कार्तिक गाणं गात नाही, तो ना गाण्याची भक्ती करतो. त्याच्या गाण्यात तो उपासनेचा भाव असतो. आणि मला आपलं उगाचच वाटत होतं की कार्तिकचा त्याच्या गाण्याशी कनेक्ट तुटतोय की काय.
पण तसं नाहीये. तो कनेक्ट तसाच आहे, तो इनोसन्स तसाच आहे. मला सांग, आपल्या श्वासाबरोबर असलेलं आपलं कनेक्ट कधीतरी तुटत का? नाही ना. कार्तिकचं गाणं हा त्याचा श्वास आहे. माणूस हा परिस्थितीनुसार वेगवेगळा वागत असतो, कारण त्या परिस्थितीशी त्याला जुळवून घ्यायचं असत. पण म्हणून त्याचा मूळ स्वभाव नाही ना बदलत. तू म्हणतेस ना, कार्तिकच्या गाण्यात प्युरिटी आहे म्हणून, इनोसन्स आहे म्हणून. कार्तिकचं गाणं का निर्मळ आहे माहितीये तुला? कारण त्याचं मन निर्मळ आहे. माई नेहमी म्हणत, माणसाचा स्वभाव हा त्याच्या कलेतनं रिफ्लेक्ट होत असतो, आणि त्यामुळेच कार्तिकचं गाणं कायम निर्मळ राहणार बघ. आणि तू म्हणतेस तसं इनोसंट पण. चला चला चला, मी रेडी आहे कार्यक्रमाला लिखायला. चलो. तू तू अजून इकडेच? तू इकडे काय करतोस? तिकडे का नाही आहेस तू? कुठे? अरे कुठे काय, अरे कार्तिकचा कार्यक्रम आहे तिथे, तू तिथे असायला हवंस ना. नाही काका, मी तिथे पर्सनली असायची काहीच गरज नाही आहे. सगळं व्यवस्थित मॅनेज केलंय मी. आयत्या वेळेला काही धावपळ करायला लागली तर? हे बघा, सगळी कामं व्यवस्थित मॅनेज होत आहे, टाइम टू टाइम रिपोर्टिंग चालू आहे, त्यामुळे मला तिथे असायची काहीच गरज नाही आहे. अरे पण माझा प्रश्न हाच आहे की कार्तिकचा कार्यक्रम तिथे, तर तू इथे कसं काय? तिथे असायला हवंस ना. काका, मला ना कार्यक्रमा व्यतिरिक्त बरीच काम आहे. हे बघा, आजचं सगळं प्लॅन आहे, आणि त्यातल्या त्यात ही मीटिंग सगळ्यात महत्वाची आहे. मीटिंग विथ अन आर्किटेक्ट, त्यांचीच वाट बघतोय. हा कोणता आर्किटेक्ट? आपल्या अकादमीचं काम बघतोय ना तोच. अकादमी कोणाची? आपली अकादमी, कार्तिकची अकादमी. ज्याच्या अकादमीसाठी तू इतकी मरमर करतोय, जीवाचं रान करतोयस, त्याचं संगीत ऐकायला तुझ्याकडे वेळ नाहीये? काका, त्याचंच तर संगीत जगभर पोहोचवण्यासाठीच ही धडपड चालू आहे ना. अरे हो, तेच म्हणतोय मी, तुला रुखरुख कशी लागत नाही या सगळ्या तुझ्या व्यापामुळे? तुला हा कार्यक्रम बघता येत नाही अशी. थिएटर फुल झालं बघा, इथे बसल्या बसल्या इतक्या बारीक सारीक अपडेट्स येत आहेत, म्हटल्यावर कशाला रुखरुख लागेल? अरे भेड्या, गाणं काय असं मेसेज मधून ऐकू येणार आहे का? अरे खरा रसिक माणूस असा आतून तडफडतो. असं मेकॅनिकली मॅनेजमेंट काय कोणी करू शकतो? पण कला क्षेत्रात काम करायचं असेल तर रसिकता हवी. ही जर जपता येत नसेल तर काय तुमच्या मॅनेजमेंटच्या ज्ञानाचा काय उपयोग काय? काका, आमची रसिकता दाखवायची पद्धत जरा वेगळी. तुम्हाला माहितीये, आज लेझर लाईट्सनी ओपन केलंय मी कार्तिकचा शो. आणि बरं, त्या किशनचंद शर्मांविषयी कळलं मला. या, गुड गुड, व्हेरी गुड. हो, थँक्यू. त्याचा पाठपुरावा करत राहा आणि वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेत राहा. नक्की घेतोय काका, मी माझ्या पद्धतीने अजून जोर लावतो. ट्रॉल अकादमीची कल्पना आवडली त्यांना, बघू आता. अकादमी? नाही नाही, मी त्याबद्दल बोलत नाहीये. मग मधुरा मला म्हणाली की ते श्रुतीला स्पॉन्सरशिप द्यायला तयार झाले. बरोबर ना? हो. मग श्रुतीला कोणत्याही परिस्थितीत स्पॉन्सरशिप मिळालीच पाहिजे, लक्षात ठेव. हो हो, मग हे काम व्हायलाच पाहिजे. उत्तम उत्तम ऑफर आहे, आणि हे काम तुझ्या ओळखीतनच होत आहे ना, म्हणून तुला सांगतोय. बाकी कार्तिकला सुद्धा सांगेनच, पण तू तू खास करून सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहा त्यांच्या. कसंही करून ही स्पॉन्सरशिप श्रुतीला मिळालीच पाहिजे. बरोबर, चल मी निघतो, मला कार्यक्रम सुरुवातीपासून बघायचं आहे. हा, चलो बाय. हो हो हो, मी करतो मेल. कर, एक गोष्ट जागेवर नाहीये, एक गोष्ट. बटणी लावले आणि इस्त्री पण केली. थँक्स. आता आईला थँक्स म्हण. आणि काय एवढी चिडचिड चालली आहे? ऑफिस मधले काही लोक मला खूप त्रास देतात. मी सगळी कामं व्यवस्थित करतो तरी काही ना काहीतरी खोट काढतात.
गंधार, एवढा स्ट्रेस घेऊन कसं चालेल बाळा? ही तर सुरुवात आहे, अजून खूप काही अचीव करायचंय तुला. अगं पण ते मुद्दाम त्रास देत आहेत हे कळतंय मला. हे जे मी काम करतोय ना ते माझं एकट्याचं नाहीये, सगळं माझ्या डोक्यावर टाकलं जातं. कसं आहे ना गंधार, जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला एकट्याने मॅनेज करायला लागतात ना, तेव्हा त्या कामापेक्षा सगळ्या गोष्टी एकट्याने करायला लागतायत ह्याचा जास्त त्रास होतो माणसाला. आणि आले मी बाहेर, खूप कामं पडले, रिलॅक्स. अरे तू कधी आलास? कसा झाला आणि कार्यक्रम? भरपूर गर्दी होती ना, आणि लोक काय म्हणाले, रिएक्शन काय होत्या लोकांच्या? कार्तिक काय झालं, काही बोलत का नाही असतो? चांगला झाला. मग मूड कसा ऑफ आहे तुझा, नीट सांग ना मला. काही प्रॉब्लेम झालेला नाही. मग मूड का ऑफ आहे तुझा? मला नाही माहित. चिडचिड कशाला करतोय, शांतपणे सांग ना काय झालं. मी सलग 3 तास जीव ओतून त्या स्टेजवर गायलो, उत्तम कार्यक्रम झाला, कडकडून टाळ्या मिळाल्या, भरभरून दाद मिळाले. त्यानंतर नेहमीप्रमाणे माझं गाणं झाल्यावर मी माझ्या टीमची ओळख करून देत होतो. मी म्हटलं माझ्या साथीला होत्या उत्तरा महेंद्र, हे नाव घेतल्यानंतर पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या टाळ्या थांबत नाही, तोच प्रेक्षकांमधला एक माणूस उठला आणि म्हणाला, उत्तरा मॅडम काय त्या कार्यक्रमाचं नाव, अधुरी प्रेम कहाणी, त्याचं गाणं होऊन जाऊ दे. त्यानंतर जवळजवळ प्रत्येकाने हाच आग्रह धरला. मग काय, गायली ती तिचं ते टायटल सॉन्ग. पण मग ठीक आहे ना, चांगलं आहे. आहे ना, चांगलं आहे अगं. पण शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत हे गाणं, कार्तिक मला मान्य आहे की ती शास्त्रीय संगीताची मैफिल होती, पण उत्तरा जे काही गाणी ते सुद्धा संगीतच आहे ना. तुला जे आवडतं ते तू गायलास, त्याला सुद्धा दाद दिलीच ना लोकांनी. मग त्यांना आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीची त्यांनी फरमाइश केली तर त्याच्यात काय चुकलं त्यांचं? तुला माझं म्हणणंच कळत नाहीये कार्तिक. उलट तुला हे कळत नाहीये की इतके वर्ष ती तुझ्या बरोबर साथीला बसते, पण आज या एका गाण्यामुळे तिला इतकं रेकग्निशन मिळत आहे, तर ही गोष्ट चांगली आहे ना, तिच्या मेहनतीचा फळ मिळत आहे तिला. श्रुती, फक्त एक टायटल सॉन्ग गायलं म्हणून मिळालेल्या लोकप्रियतेला अल्टिमेट अचीवमेंट समजणं चुकीचं आहे, उत्तराच्या प्रोग्रेसच्या दृष्टीनेही चुकीचं आहे. कार्तिक तुला नक्की कशाचा त्रास होतो? लोकांच्या मानसिकतेचा. उत्तराला दाद मिळाली म्हणून मला त्रास होत नाहीये. शास्त्रीय संगीताची काय कदर आहे ना याची जाणीव झाली मला, त्याचा त्रास होतो. अगं शास्त्रीय संगीताची मैफिल होती ती, पण नाही, लोकांना तिथेही जर ते गाणं ऐकायचं असेल ना तर हा शास्त्रीय संगीताचा अपमान आहे, आणि माझ्यासारखी शास्त्रीय संगीताची इतकी वर्ष साधना करणाऱ्यांचा पराभव. मी आला काय झालं एवढं तणतणायला? तो हर्ट झालाय थोडा. कशामुळे? आई तुम्ही म्हणाला होतात ना की कार्तिक जोपर्यंत प्युअर आहे तोपर्यंत त्याच्या गाण्यात सुद्धा प्युरिटी राहील. कार्तिक बदलतोय आई, खूप बदलतोय. बोला. नाही मला काही बोलायचं नाहीये. खरंच काही नाही? नाही मी आपलं असं पाणी प्यायला. आई मला कालच्या सगळ्या प्रकाराबद्दलच बोलायचं होतं. बोल. काल कार्यक्रमाहून आलेला कार्तिक खूप वेगळा होता आई, मी आधी कधी न पाहिलेला. काल तू आणि तो
दोघही खूप अपसेट होतात म्हणून मी मुद्दामून खोदून खोदून काहीच विचारलं नाही. पण मला जरा सांगशील का काय झालंय, कशामुळे त्याची एवढी चिडचिड झाली आणि तू असं का म्हणालीस की तो बदलतोय म्हणून? सांगते आई, काल कार्तिकचा कार्यक्रम खूप चांगला झाला, खूप टाळ्या मिळाल्या त्याला, कौतुकही झालं, दादही चांगली मिळाली. मग बिनसलंय कुठे? त्याचं गाणं झाल्यानंतर सगळ्यांनी उत्तर आला तिचं टायटल सॉन्ग गाण्यासाठी आग्रह केला, ती गायली सुद्धा आणि खूप टाळ्या पडल्या, लोकांनी खूप कौतुक केलं. आता ती गाणं गायली, लोकांनी तिचं कौतुक केलं, यात त्रास होण्यासारखी काय गोष्ट आहे? पण कार्तिकला ही गोष्ट सहनच झाली नाही, त्याला हे सहनच झालं नाही की लोकांनी उत्तराला अप्रिशिएट केलं. असा नव्हता ना कार्तिक कधीच. असा म्हणजे दुसऱ्यांचं कौतुक सहन न होणारा, स्वतःचा विचार करणारा. मला एक्झॅक्ट नाही सांगता येते तुम्हाला. मला कळलंय तुला काय म्हणायचं आहे ते, पण घाबरू नकोस. तू जे म्हणालीस ना की त्याचा इगो हर्ट झालाय, तर त्याला इगो वगैरे काहीही नाहीये श्रुती. होय मला माहिती आहे, पण मग तो असा का वागला? हे बघ साहजिकच आहे ना श्रुती. साहजिक आहे? साहजिक आहे असं मी म्हणाल, बरोबर आहे असं नाही. बर मला सांग, त्याने तुला सांगितलं नाही खरंच की तो का चिडला होता म्हणून? आधी नुसती चिडचिड केली त्याने, त्यानंतर म्हणाला की लोकांना शास्त्रीय संगीताबद्दल किती कदर आहे याची जाणीव झाली, याचा त्रास होतो. करेक्ट, म्हणजे माझा अंदाज अगदी बरोबर होता. हे बघ लोकांचा अजूनही शास्त्रीय संगीताला पाहिजे तेवढा ऍक्सेप्टन्स नाही, आणि हीच गोष्ट कार्तिकला खूप खटकते. इतकी वर्ष गातोय हा मुलगा, अगदी छोट्या छोट्या कार्यक्रमांपासून मोठ्या मैफिलींपर्यंतचा प्रवास त्याने खूप मेहनतीने पार पाडलाय, आणि आत्ता कुठे त्याला यश मिळायला लागलंय. मग असं असताना एका रात्री एखाद्या सिरियलचं टायटल सॉन्ग गाऊन उत्तराला तेवढीच लोकप्रियता मिळणार असेल, त्याची चिडचिड होणं साहजिक आहे ग. पण आई, ती त्याची मैत्रीण आहे. अगं म्हणून काय झालं? मला सांग, तुझ्या बाबतीत असं झालं असतं तर, म्हणजे तू घेतलेली आयुष्यभराची मेहनत बाजूला ठेवून असं दुसऱ्याचं कौतुक करणं तुला तरी जमलं असतं पटकन? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.